नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जेव्हा कधी आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा सगळ्यांची फेवरेट डिश म्हणजे पनीर मखनी किंवा चिकन मखनी. तर आज तीच पनीर मखनी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी खुसखुशीत असा लच्छा पराठा. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवली जाते ते. तर ही जी मखनी ग्रेव्ही आहे ती बनवण्यासाठी आपण एक प्रेशर कुकर घेऊया. मखनी ग्रेव्हीचा जो बेस असतो तो म्हणजे टोमॅटो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस ऑन करूया आणि या प्रेशर कुकरमध्ये आपण हे टोमॅटोज टाकून घ्यायचे. पनीर मखनी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मक्खन म्हणजेच बटर जातं, त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये बटर पण टाकून घेऊया. आपण थोडे अख्खे गरम मसाले याच्यात टाकूया, वेलची. आपण थोडीशी याच्यामध्ये जावित्री टाकणार आहोत, थोडंसं आलं, लसूण आणि ह्याच्यामध्ये आपण देगी लाल मिरचीची पावडर ॲड करणार आहोत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता कुकरचं झाकण लावून ह्याला आपण 4 ते 5 शिट्या निघेपर्यंत शिजवून घेणार आहोत. आपण जो लच्छा पराठा आहे त्याचं पीठ मळून घेऊया. त्याच्यासाठी आपली जी कणिक आहे ती आपण एका परातीमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं मीठ, तेल आणि थोडंसं पाणी घालून मऊसर असं पीठ आपण भिजवून घेणार आहोत. तर आपलं हे छान असं मऊसर पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया. आपलं हे पीठ आता छान मऊ झालेलं आहे, आपण त्याला 10-15 मिनटं बाजूला ठेवलं होतं. आता ह्याच्यामधनं आपण हे असे छोटे गोळे काढूया. त्याला ह्या हे जे सुकं आपलं पीठ आहे त्याच्यामध्ये बुडवूया आणि त्याची एक अशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही लच्छा पराठा बघितला तर तो उघडल्यानंतर असे छान पापुद्र सुटलेले असतात, तर ते कसे येतात? तर त्याच्यासाठी आपण ह्याला तूप लावणार आहोत. आता हे तूप आपण असं छान पसरवून घेतलं आहे. आता ह्याच्यावर आपण थोडंसं अजून सुकं पीठ घालूया आणि ह्याला असं आपण जसा पंखा बनवतो कागदाचा तसं फोल्ड करायचं. हे बघा, हे असं. आणि नंतर आपण ह्याला परत असं पराठ्याच्या शेपमध्ये करून घेणार आहोत. तर आपला हा लच्छा पराठा बनवून झालेला आहे, ह्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि नंतर लाटणार आहोत. तर आपले आता जे टोमॅटो आहेत ते आपण 4 ते 5 शिट्या निघेपर्यंत चांगले शिजवले आहेत, व्यवस्थित शिजले टोमॅटोज एकदम. आता माझ्याकडे एक हँड ब्लेंडर आहे, आपण हा कुकर जरा इथे घेऊया आणि या हँड ब्लेंडरने आपल्याला ह्या टोमॅटोची एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. तर आता आपली ही छानपैकी अशी स्मूथ ह्याची प्युरी तयार आहे. तर माझ्याकडे एक दुसरं भांडं आहे आणि त्या भांड्यावरती मी एक चाळणी ठेवली आहे. आता आपण ह्याला ह्या ग्रेव्हीला ह्या भांड्यामध्ये टाकूया आणि ह्याला आपण गाळून घेऊया. तर आपली आता ही ग्रेव्ही आपण या भांड्यामध्ये टाकली आहे, ह्याला परत आता आपण गॅसवर ठेवायचं आहे. आणि थोड्याशा गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या अजून राहिलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथीची पावडर टाकूया, थोडासा गरम मसाला. ही जी मखनी ग्रेव्ही असते ती थोडीशी गोडसर असते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आता आपण थोडासा मध टाकणार आहोत, थोडंसं मीठ. आता ही जी ग्रेव्ही आहे ह्याला आपण एक उकळी येऊन द्यायची, त्याच्यानंतर गॅस थोडासा बारीक करून 5 ते 7 मिनटं शिजवायची. आपण हे जे लच्छा पराठ्याचे रोल बनवले होते त्याला आता आपण लाटूया. त्याच्यासाठी हे जे सुकं पीठ आहे ते थोडंसं घेऊया आपण आणि याला अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. हा जो लच्छा पराठा आहे तो अगदी पातळ नसतो, त्याच्यामुळे थोडासा आपण जाडसरच ठेवायचा आहे. तर आता आपले सगळे लच्छा पराठा रेडी आहेत, तवासुद्धा गरम आहे, त्याच्यावरती हा पराठा टाकूया आणि हा मध्यम आचेवरती शिजवायचा आहे. ही जी खालची बाजू आहे ती चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर आपला हा जो पराठा आहे तो एका बाजूनी व्यवस्थित शिजला आहे. आता ह्याला आपण तूप लावूया आणि ह्याला एकदा आपण परत उलटून घेऊया. आता ही जी दुसरी बाजू आहे ह्याला पण थोडंसं तूप लावायचं आहे. तर आपला हा लच्छा पराठा तयार झालेला आहे, ह्याला चॉपिंग बोर्डवर काढून घेऊया आणि हा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत जसं त्याला क्रश करायचं आहे.
म्हणजे हे जे पापुद्रे आहेत ते सगळे व्यवस्थित सुटे होते. आता आपला लच्छा पराठा तयार आहे. ही जी ग्रेव्ही आहे ती पण चांगली बॉईल झालेली आहे. आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम घालूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि हे जे पनीर आहे ते ह्याच्यामध्ये घालूया. पनीर घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं शिजून द्यायचं. चला आपली पनीर मखनी तयार आहे. आहे की नाही सोपी रेसिपी? जर आपली नेहमीची भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला आता ह्याला आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढूया. चला आपली ग्रेव्ही रेडी आहे. तर फायनली ह्याच्यावर गार्निशसाठी थोडंसं आपण फ्रेश क्रीम टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. पनीर मखनी आणि लच्छा पराठा दोन्ही अतिशय सोप्या रेसिपीज. रेसिपी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. स्टे कनेक्टेड. हॅपी कुकिंग.